मंगल चरणी गणा नाचला स्वाहा मंगल चरणी गणा नाचला मंगल चरणी गणा आपण तर रत्नागिरीतून गणपतीपुळ्याला निघालो आहे आणि या रस्त्यामध्ये आपल्याला शिरगाव नावाचं एक छोटंसं गाव लागलं. आपण झाडांच्या गर्दीतून चालत असताना मध्येच आपल्या समोर असं काहीतरी एक दृश्य दिसतंय. ही साखर तरची खाडी आहे. येस, फायनली आपण गणपतीपुळ्यात आलोय. रत्नागिरीतनं निघाल्यापासूनच भयंकर पाऊस आपल्या सोबतीला होता आणि तो अजूनही थांबला नाही आहे. पण आपण थांबणार नाही आहोत. आपण पावसाळ्यात गणपतीपुळे कसं दिसतं हे बघण्यासाठी जाणार आहोत. आज कोणताही पर्यटक रत्नागिरीत आला की इथे आल्याशिवाय त्याची यात्रा काही सुफळ संपूर्ण होत नाही. ते ठिकाण म्हणजे गणपतीपुळे. सह्याद्रीची रांग, खोल समुद्र, नारळी पोफळीचं बन आणि या वर्णनावरून शांत वाटणाऱ्या निवेदनाला छेद देणारा लोकांचा कलकलाट. गणपतीपुळे हे कायमच गजबजलेलं ठिकाण आहे. दारात नारळ, दुर्वा आणि जास्वंदीची फुलं विकणारी दुकानं आहेत. सोबतच एक लहानसा बाजारही आहे. मोदक आणि मिठाईची काचेमागे रास असते. या साऱ्या गजबजाटातून वाट काढत आपण मंदिराच्या दर्शनाच्या रांगेत लागतो. इतिहासाच्या काही खुणा सापडतील. इथला प्रदक्षिणा मार्ग पेशव्यांचे सरदार असलेल्या गोविंदपंत खेर बुंदेले यांनी बांधला आहे. इथे रमाबाई पेशव्यांच्या नावाने धर्मकार्यासाठी एक वास्तू आहे. या खुणा पाहत जाताना आपण जाऊन पोहोचतो ते थेट गणरायासमोर. केशरी रंगाच्या गंधलेपनाखाली असलेली स्वयंभू मूर्ती संगमरवरी मखरात विराजमान आहे. तिच्यावर जास्वंदीची तांबडी फुलं आणि हिरव्यागार दुर्वा वाहलेल्या असतात. गणपतीची सोंड चंदनाने सुबकरित्या काढली जाते. स्थानिक दंतकथेनुसार पुळ्याचा गणपती खरं तर याआधी इथे नव्हता. तो होता गुळ्यात, म्हणजे आजच्या गणेश गुळे या गावात. त्याला कारणही असंच होतं. आपल्या मूळच्या ठिकाणी लोकांच्या वाईट कृत्याने संतप्त झालेला गणपती इथे पुळ्याला आला. इथे पूर्वी एक सुंदर कौलारू मंदिर होत. आता ते जाऊन समुद्राच्या तीराला भव्य पण सुबक मंदिर बांधलंय. मंदिराच्या दोन्ही बाजूला एका रांगेत दीपमाळी आहेत. सफेद कळस आणि लाल रंगाने रंगवलेलं हे मंदिर पर्यटकांच्या पसंतीचं आहे. पर्यटक इथे येतात ते दोन कारणांसाठी. एक तर देवदर्शन आणि दुसरं समुद्र दर्शन. पण हा गणपतीपुळ्याचा समुद्र इथल्या धोकादायक समुद्रांपैकी एक आहे. हा समुद्र एकतर खोल असून त्यात खडकांचं प्रमाण सुद्धा जास्त आहे. त्यामुळे बुडणाऱ्या माणसाला वाचवणं कठीण होऊन बसतं. या समुद्रात पोहायला जाण्यासाठी मनाई असताना सुद्धा
अनेक हौशी पर्यटक आत जातात. खरं तर गणपतीपुळ्याचं सौंदर्य हे तिथल्या मंदिराच्या वातावरणात आणि पर्यटकांच्या समंजस वर्तनात आहे.